नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. आज दिनांक 19/4/2024 रोजी 44 सांगली लोकसभा मतदारसंघांसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आज 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील संजयनगर परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. या मतदान रॅलीमध्ये आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता बा प्रसे यांच्यासहित उपआयुक्त वैभव साबळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून या मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. प्रारंभी सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली. यावेळी मनपा उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक पुरवठा अधिकारी मीना बाबर, मनपाचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, प्रशासन अधिकारी शिक्षण श्री आठवले, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव यानंतर मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात केली. यानंतर ही मतदान जनजागृती रॅली संजयनगर परिसरात नेण्यात आली. या ठिकाणी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी मतदान जनजागृती करणारी गाणी सादर करीत मतदानाची जागृती केली. मतदान जनजागृती रॅलीमध्ये महापालिकेचे शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन शिक्षण मंडळाचे सतीश कांबळे आणि टीमने केले.